मुलं डालली. हॉस्पिटल मध्ये तू काही गडबड तर करत नाहीयेस ना? नाही, आणि हॉस्पिटल मध्ये कधी कोण गडबड काय? मला तुझ्या खिशामध्ये हे एक्स्ट्राचे पासेस सापडले, ते कोणासाठी? अगं तिथे एक खाजोबा आहे, त्यांची बायको ऍडमिट आहे, त्यांना ते द्यायचे होते. पण तू तर मॅटर्निटी होम मध्ये जातोस, तिथल्या आजोबांना जुळी मुलं झाली आहेत का? सॉरी सॉरी ग, त्यांची त्यांची बायको नाही, त्यांची मुलगी, त्यांची मुलगी, तिला जुळी मुलं झाली आहे, त्यांच्याकडे राहण्यासाठी ते पासेस हवे होते. तू तिकडे पासेस विकत तर नाही आहेस ना? तुला तर माझ्यावर विश्वासच नाही आहे, तू चल माझ्यासोबत आली बघ. जा जा, इतकी संशयी नाही आम्ही. गरज नाही, त्याचे 2000 रुपये दे. काय एवढे? अरे तुझ्यासाठी म्हणून 2000 आहे, नाहीतर बाकीच्यांना 5000 रुपये द्यावे लागतात. खूपच महाग हॉस्पिटल आहे तुमचा. अरे पण तुला कसली पण गरज आली ना तर मला सांग, सगळी कामं करत असतो. मी आत म्हणून मला थोडं बरं वाटत आहे, आता या मुंबईमध्ये माझं काय झालं असतं माहित नाही. मी आणि माझी बायको आम्ही दोघं चालू बघा इकडे. हॅलो, हा बाबा. हो हॅलो दादा. हा बोल. आणखी एक मदत कराल का? अरे बोलू तर बघ. माझी बायको आताच औषध घेऊन झोपली आहे, थोडं पोरांकडे पाहाल का? माझे आई बाबा गावावरून आले, त्यांना मी घेऊन येतो आता. अरे तू बिंदास जा, मी आहे तोपर्यंत इथे. हॅलो, मैत्रिणी घरी नाही आहे? अगं मग कोणाकडे खेळायला गेली असे? तू रडू नको, तू रडू नको, मी येतोय, तू घाबरू नको. मुलगी पण ना. तुम्ही दोघी इकडे काय करताय? तू गायब आहेस म्हणून तुझी आई तिकडे किती घाबरली आहे? मी तर तिला सांगून निघाले होते, तिला विसरायची सवय आहे ना, यू नो, म्हणून विसरली असेल. तुम्ही दोघी इकडे कशासाठी?
सगळं काकूंना जाऊन सांग हं चालेल ना सोनू तुला किती वेळा सांगितलं मैत्रिणी सोबत रात जाऊ नको सोनू तू पण बिघडली आहे म्हणजे काकी प्रवीण काकांनी आम्हाला 2000 रुपये दिले